खूप वेळा उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील गंभीर समस्या म्हणजे उष्मपात आणि उष्मघात. अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मपात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्मघात होय. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केलेली किंवा उष्णता शोषून घेतली हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्मघात हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्मघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता संतुलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळा उन्हामध्ये खूप शारीरिक कष्ट असलेले काम करणे किंवा अतिव्यायाम करणे आणि पाणी क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन करणे यामुळे ही परिस्थिती उद्भवते. यातील मुख्य रोगक्रिया म्हणजे अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होणे व पेशींमधली जीवन प्रक्रिया थांबणे. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा मेंदूसूज म्हणजे एन्सोफेलोपॅथी असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या ऊतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगवण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्मघात हा प्रामुख्याने अर्भक, लहान मुले, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधी सारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही हा उष्मघात सहज होतो. आता यामध्ये चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दारावरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी या उष्मघाताची लक्षणे आहेत. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शरीराचे तापमान, त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते, घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होत जातो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजे बेशुद्ध अवस्था येते आणि यामध्ये मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते. बेशुद्ध अवस्था हा वयस्कांमध्ये उष्मघाताचा पहिला संकेत असू शकतो.